Welcome to our channel. I am Dr. Rajkumar from Career Making Guidance. Welcome NEET aspirants and my parents. आपला जो विषय आहे तो कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर ऑफ प्रायव्हेट कॉलेजेस महाराष्ट्र. आजचं जे कॉलेज आहे ते म्हणजे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल पुणे. नरे या ठिकाणी स्थित असणारं हे महाराष्ट्रातलं नरे या ठिकाणी असणारं हे महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज आहे. मुंबई बायपास हायवेला हे कॉलेज आहे. तर या ठिकाणी सर्वात जास्त फी आहे मित्रांनो, म्हणजे वेदांता सोडला की महाराष्ट्रातलं सर्वात जास्त फी असणारं हे कॉलेज आहे. पुण्यामध्ये नरेला स्थित असणारं असल्यामुळे या ठिकाणी खूप प्रेफरन्स असतो, परंतु तरी पण इथली फीज काही कमी होताना दिसत नाही किंवा मेरिट पण फारसं कमी येत आहे असं वाटत नाही. भरपूर लोक काशीबाई नवले पुण्यामध्ये असल्यामुळं प्रेफर करतात. या ठिकाणची फी जे डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या प्रकारे असतं, त्यामध्ये ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, लायब्ररी डिपॉझिट जे रिफंडेबल असतं, लॅबोरेटरी डिपॉझिट, युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फी, असे टोटल मिळून जी काय कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगतो. त्यामधलं ओपन कॅटेगरीसाठी 13,58,600 एवढं फीचं डी डी आपल्याला काढावं लागणार आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी 7,54,386 रुपयाचा डी डी काढायचे. ईडब्ल्यूएससाठी 6,88,600 रुपयाचा डी डी काढायचे. एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी 12,600 रुपयाचा. व्हीजे एमटी आणि एसबीसी यासाठी 1,56,162 रुपयाचा डी डी काढायचा आहे. एनआरआय कॅन्डिडेटसाठी मात्र 54,15,000 एवढा पहिल्या वर्षीचा फीचा डी डी काढायचा आहे. ह्या ठिकाणी हॉस्टेलची फीज आहे ते 60,000 रुपये आणि डिपॉझिट म्हणून 5,000, म्हणजे असे 65,000 रुपये एक्स्ट्रा आपल्याला द्यावे लागणार आहे. तर या ठिकाणी सर्वात जास्त फीज आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि ईडब्ल्यूएस आणि ओबीसीसाठी सुद्धा. परंतु हे पुण्यामध्ये आहे त्यामुळे पुण्यामध्ये बऱ्याच जणांना शिकण्याची खूप इच्छा असते, त्यामुळे या ठिकाणी मेरिट फारसं कमी येत नाही, कट ऑफ पेक्षा थोडंसं जास्तच जातं. तर काशीबाई नवलेचा तुम्ही चॉईस देताना ह्या फीचा आपण जरूर विचार करावा. आणि आपल्या काउन्सिलिंगमध्ये हा आमचा जो व्हिडिओ आहे तो उपयोगी वाटतोय असं वाटलं आपल्याला तर लाईक करा आणि 100% शेअर करा आपल्या मित्रांना. आणि आमचा व्हिडिओ आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.